मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात एकाच ठिकाणी पाहणीला आले कायमस्वरूपी उपाय काढावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे जिथं मुख्यमंत्री येणार होते तिथंच फडणवीस देखील पोहोचले मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही एकाच ठिकाणी शाहूपुरी इथं भेटले मात्र हे दोघे एकत्र भेटण्याआधी काय घडलं पाहूयात त्याचं झालं असं की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या ठिकाणी होते याची माहिती उद्धव ठाकरेंना मिळताच देवेंद्र फडणवीसांना तिकडेच थांबण्याचा निरोप दिला वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्र पाहणी करूयात असा फोन उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांना गेलाय त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करत शाहूपुरीतच थांबण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ही एकत्र पाहणी आहे पूरग्रस्तांना तातडीची मदत तर दिलीच पाहिजे मात्र यावर कायमस्वरूपी उपाय काढावा असं वक्तव्य आणि मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी